आपण आज हुमणीवरती नैसर्गिक पद्धतीने 100% नियंत्रण कसे केले जाईल ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय, मी तुमचा मित्र कृषीपुत्र आणि आपण बघत आहात कृषीपुत्र यूट्यूब चॅनल। मंडळी, आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा। मित्रांनो, हुमणीच्या 4 मुख्य अवस्था आपल्याला बघायला मिळतात। पहिली अवस्था म्हणजे अंडी, आळी, कोश आणि पतंग। या 4 अवस्थेत हुमणी आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, या 4ही अवस्थेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने आपण नैसर्गिक नियंत्रण करू शकतो। नेमकी हुमणी कोणत्या अवस्थेत आहे त्यानुसार मित्रांनो, उन्हाळ्यापासून ज्या नियंत्रणाला सुरुवात होते तर पतंग अवस्थेपासून हुमणी अवस्थेपर्यंत। पण मित्रांनो, आता सध्या जी हुमणी आहे ती आळी या अवस्थेत पूर्णपणे वाढ झालेली आहे। आळी या अवस्थेत 3 अवस्था असतात, पहिली अवस्था, दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था। तर पहिल्या अवस्थेत नुकतीच अंड्यातनं बाहेर पडलेली ही आळी असते, त्यानंतर दुसऱ्या अवस्थेत मध्यम वाढ झालेली आळी असते, तिसऱ्या अवस्थेत सी आकाराची पूर्ण वाढ झालेली हुमणी, पांढर पिवळसर रंगाची ही हुमणी दिसून येते। तर मित्रांनो, या हुमणीवरती कशा पद्धतीने नैसर्गिक नियंत्रण करायचे ते आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, या झाडाला तुम्ही बांधावर किंवा इकडे तिकडे बघितलंच असेल, आमच्याकडे याला रुई किंवा रूट असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही। मित्रांनो, या झाडापासून आपण हुमणीवरती नियंत्रण मिळवू शकतो। या रुटीचा 4 ते 5 किलो पाला घ्यायचा आहे, तो 20 लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। उकळल्यानंतर पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे 20 लिटर पाणी 200 लिटर पाण्यामध्ये टाकून आळवणी करायची। जसे आळे पद्धतीनं झाडाला खत घालतो अगदी तसंच, जर तुम्हाला ऊसामध्ये किंवा बाजरी ज्वारीमध्ये तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही दांडांनी पाणी देताना हे द्रवण पाण्यामध्ये टाकलं तरी तुम्ही हुमणीवरती नियंत्रण मिळवू शकता। किंवा मग ड्रिंचिंग पद्धतीने फवाऱ्याचा नौजल काढून तुम्ही हे द्रवण झाडाच्या बुडाशी टाकून हुमणीच्या त्रासापासून नियंत्रण मिळवू शकता। तर मित्रांनो, हुमणी झाडाचं काय नुकसान करते ते आपण बघूयात। हुमणी झाडाच्या मुळ्या आणि झाडाची साल खाती। मित्रांनो, झाडाच्या मुळ्या आणि खोडाची साल हे दोन हुमणीचे मुख्य खाद्य आहे आणि हे खाल्ल्यामुळे काय होते तर ते झाडाच्या खालचे जे अन्नद्रव्य आहे त्यांचा पुरवठा बंद होतो आणि पाणी पुरवठा बंद होतो। तर मित्रांनो, हे हुमणीचे मुख्य खाद्य असल्या कारणाने हुमणी आपल्या झाडाला त्रास देते। एवढंच नाही मित्रांनो, बाजरीला किंवा झाडाला हुमणी लागले तर ते पूर्णतः पिवळे होऊन जाते आणि झाडाला खालून मिळणारे जे मूलद्रव्य अन्नद्रव्य आहे त्यांचं कनेक्शन हुमणी बंद करून टाकते। आणि याच्यावर पर्याय म्हणून आपल्याला ड्रिंचिंग करायचे आहे। आपण बनवलेलं हे द्रवण झाडाच्या मुळाशी टाकायचंय। हा प्रयोग कसा करायचा ते पुन्हा एकदा सांगतोय। या झाडाचे 4 ते 5 किलो पानं घ्यायचे व मग तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला किती प्रयोग करायचा आहे त्यानुसार 2 ते 3 किलो पाने घ्यायचे, ती 10 लिटर पाण्यामध्ये टाकून पुन्हा ते पाणी 100 लिटर पाण्यामध्ये टाकलं आणि त्याची आळवणी केली तरी तुम्हाला फायदा होऊ शकतो। मित्रांनो, हे होतं हुमणीवरती नैसर्गिक नियंत्रण। हा प्रयोग तुम्ही तुमच्या शेतात नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। अशाच नवनवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।